नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आता शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण प्रत्येक आपल्यापैकी प्रत्येक महिला ही आपल्या कुलस्व कुलस्वामिनीची किंवा कुलदेवतेची ओटी भरत असतो बघा किंवा दुर्गा मातेची ओटी आपण भरतो तर ही देवीची ओटी भरत असताना आपण ती कशी भरावी आणि कधी भरावी आणि ओटी भरण्याचं खरं महत्व काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अगोदरपासूनच चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा चला तर मग आपण जाणून घेऊयात की देवीची ओटी कधी भरावी आणि कशी भरावी तर खणा नारळाने आपण देवीची ओटी भरतो बघा हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावायचा एक प्रमुख असा उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून आणि भावपूर्ण जर आपण केला ना तर त्याचे आध्यात्मिक लाभ आपल्याला अधिक प्रमाणात मिळतात बघा तर देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा कशी संपादन करायची ते पाहूयात तर देवीचे ओटी भरण्याचं महत्त्व काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात तर देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून म्हणजे खण आणि साडी अर्पण करून करणं म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचं किंवा कल्याणाचं कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आव्हान करणं याला आपण ओटी भरणं असं म्हणतात बघा तर देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्तसगुण रूपामध्ये साकार होण्यासाठी सहाय्य होतं म्हणून आपण देवीची ओटी भरायची असते बघा तर देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे बघा तर देवीला अर्पण करायची जी, जी साडी आहे आपण ओटी भरताना प्रामुख्यानं साडी ठेवतो तर ही साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या सुती धाग्यामध्ये रेशमी धाग्यामध्ये जास्त असते म्हणून जेव्हा आपण आपल्या देवीची ओटी भरू तेव्हा साडी निवडताना मात्र कॉटनमध्ये किंवा सुती अशी साडीच आपण निवडायची आहे बघा त्याच्यानंतर काय करायचं तर एका ताटामध्ये आपण एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये साडी ठेवायची त्याच्यावरती खण म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा त्याच्यावरती नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचं आता नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असाय ठेवायची नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घ्यायच्या आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने आपण देवीसमोर उभं राहायचं म्हणजे जे आपण ओटी हातामध्ये घेतलेली आहे ती आपल्या छातीजवळ येईल अशा प्रकारे घ्यायचं आणि हातामध्ये घ्यायचं हा? ते ताटामध्ये न घेता तुम्ही हातामध्ये घ्यायचं हे सर्वात महत्वाचं आहे बघा ओटी भरताना का घ्यायचं तर देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपण भावप्र पूर्ण प्रार्थना करायची जेव्हा आपण ओटी हातामध्ये घेतो ना तेव्हा आणि यामुळं काय होतं तर देवी जागृत होण्यास सहाय्य होतं मदत होते म्हणून आपण ओटी भरताना जी ओटी आहे ती सर्वप्रथम हातामध्ये घेऊन आपल्या छातीपर्यंत घेऊन जायचं म्हणजे जा छातीजवळ ठेवायचं आणि आपण देवीला प्रार्थना करायची आता ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण करायचं आणि देवा देवाच्या चरणावरती आपण देवीच्या जेव्हा ती ओटी ठेवू त्याच्यानंतर काय करायचं बघा ओटीच्या साहित्यावर आपण तांदूळ व्हायचे परत एकदा त्याच्यानंतर देवीला अर्पण केलेली साडी आता ही अर्पण केलेली आपण साडी काय करायची बघा आता प्रत्येक बऱ्याच ठिकाणी ती साडी आपण तिथेच ठेवून जातो पण जर आपण आपल्या तुमच्या घरामध्ये असेल कुलदेवी कुलस्वामिनी तिची जर तुम्ही ओटी भरत असाल तर तेव्हा तुम्ही काय करू शकता ही साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता आणि जे नारळ आहे ना त्याचं खोबरं काढायचं आणि ते प्रसाद म्हणून आपल्या म परिवारामधील सगळ्यांना कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना खाण्यास द्यायचं बघा असं करायचं जर तुम्ही मंडळामध्ये किंवा बाहेर कुलदेवीला तुमच्या कुलदेवतेचं मुख्य ठिकाण ज्या ठिकाणी असेल तिथे जाऊन उटी भरणार असाल तर ती साडी न ब्लाऊज पीस नारळ वगैरे तिकडेच आपण देवीच्या चरणी अर्पण करायचं पण जर घरात आपण देवीची उटी भरत असू तर ते अशा प्रकारे त्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी करायचा बघा विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यानं काय लाभ होतो बघा तर आपण त्या त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण करायचे कारण काय होतं त्याच्यामुळे देवीचा देवी आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होते बघा म्हणून आपण सहसा हिरव्या रंगाचा साडी किंवा हिरव्या रंगाचा खण ब्लाऊज पीस तुम्ही ओटी भरताना निवडा दुसऱ्या रंगाचा घेण्यापेक्षा हिरव्या रंगाचाच घ्या त्याबरोबर ओटीमध्ये काय काय साहित्य असायला हवं हो बघा साडी त्याच्याचबरोबर खण किंवा ब्लाऊज पीस नारळ वेणी एखादं फळ किंवा पाच फळं तुम्ही घेऊ शकता तांदूळ घ्यायचे हळकुंड घ्यायचं किंवा आपण जे ओटी भरण्याचं सामान भेटतं बघा मार्केटमध्ये त्याच्यामध्ये एक हे असतं बदाम त्याचबरोबर एक खारीक आणि एक हळकुंड अशा प्रकारे असतं पाच प्रकारचे हे असतात ते त्या त्याचं एक पाकिट मिळतं ते पाकिट आपण त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे वेणी पण अवश्य घ्या तुम्ही ओटी भरत असताना देवीचे किंवा देवीला आवडणारं एखादं गजरासुद्धा तुम्ही ठेवू शकता वेणी किंवा गजरा या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता आणि अशा प्रकारे तांदूळ त्याचबरोबर हळदी सुद्धा घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरू शकता नक्कीच भरावी तुमच्या कुलस्वामिनीची सुद्धा ओटी तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच भरा अशी अपेक्षा करते आणि आजची हा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद भेटूयात अशाच पुढच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद